नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी साक्षी कदम माझ्या गावरान ठसका या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. मित्र मैत्रिणींनो, कोणतीही बिर्याणी म्हटलं की त्यात जास्तीचा खटाटोप हा असतोच, पण त्यातल्या त्यात साध्या सोप्या पद्धतीने आपण अंडा बिर्याणी कशी बनवायची हे मी आज आपणास दाखवणार आहे. चला तर पाहूयात अंडा बिर्याणीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते. बिर्याणी बनवण्यासाठी हा मी बिर्याणी तांदूळ 900 ग्रॅम घेतलेला आहे, तो मी अर्ध्या तासापूर्वी धुवून ठेवलेला आहे. हा 1 किलो कांदा, बारीक साईजचा कांदा मी बारीक चकत्यांमध्ये असा कापून घेतलेला आहे. हा सुका खडा मसाला आपण घेतलेला आहे, त्यातही आम्ही 5 हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत, 4-5 लवंगा घेतलेल्या आहेत, 4-5 मिरे घेतलेले आहेत, तेजपत्ता घेतलेला आहे आणि ही दालचिनी घेतलेली आहे. ही 7 अंडी मी उकडून घेतलेली आहेत. तसंच एक बारीक मध्यम आकाराचा टॅमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे. 1 वाटी मी दही घेतलेलं आहे, ही छोटी वाटी दही मी घेतलेलं आहे. हे पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरचीचा थोडासा ठेचा मी घेतलेला आहे, तो 2 ते 3 टेबलस्पून आहे. हा बिर्याणी मसाला मी घेतलेला आहे, तुम्हाला आवडेल त्या कंपनीचा तुम्ही घ्या. मी मजेठियाचा हा 3 टेबलस्पून बिर्याणी मसाला घेतलेला आहे. हे मी वनस्पती तूप घेतलेलं आहे. फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आणि ह्या सुक्या मसाल्यांमध्ये आपल्याला हळद, तिखट, मीठ ह्या वस्तू लागणार आहेत. तर चला आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, सुरुवातीला आधी आपण बिर्याणीचा तांदूळ उकडून घ्यायचा आहे. त्यासाठी मी आधीच गॅसवर ह्या पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे. ह्या उकळलेल्या पाण्यात आपण हे 2 तेजपत्ता टाकायचा आहे, 2 वेलची हिरव्या टाकूयात, 2 दालचिनी टाकल्यात, 2-3 मिरे टाकूयात आणि 2-3 लवंगा टाकूयात. यामुळं आपल्या पाण्याला या गरम मसाल्याचा छान वास येतो आणि अनुषंगानं आपण जो तांदूळ यात घालणार आहे त्यालासुद्धा हा गरम मसाल्याचा फ्लेवर छान येतो. तसंच आपण यात 2 चमचे मीठ घालणार आहे की जेणेकरून आपल्या भाताला, तयार होणाऱ्या भातालासुद्धा व्यवस्थित मिठाची चव लागेल. मैत्रिणींनो, आपले हे मसाले घातल्यानंतर आपण ह्यात हा तांदूळ जो अर्धा तासापूर्वी आपण धुवून ठेवला आहे तो आपण घालणार आहोत. आणि असं चांगलं हलवून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आपण तांदूळ घातलेला आहे, त्याचबरोबर आपण 1-2 टेबलस्पून तेल यात घालणार आहे की जेणेकरून आपला हा भात मोकळा शिजेल. हा तांदूळ आपण 80% शिजून घ्यायचा आहे, कारण आपण दम बिर्याणी बनवतोय. दम लावल्यावर पुन्हा आपल्या तांदूळ व्यवस्थित शिजला जाईल, त्यामुळं हा 80% आपण तांदूळ शिजून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, 7 ते 8 मिनिटात आपले हे तांदूळ शिजून होतील, तरी मध्ये मध्ये आपण चेक करायचं आहे. थोडं 80% शिजेपर्यंत आपण हा शिजून घ्यायचा आहे आणि मग वेळून टाकायचा आहे. हा भात आता शिजून घेऊयात. मैत्रिणींनो, 7 मिनिटं झाले आपला तांदूळ शिजलाय, तो आधी भिजून ठेवल्यामुळं लगेचच शिजतो. 5 ते 7 मिनिटात आपला तांदूळ शिजून तयार आहे. आता आपण हा चाळणीवर गाळून घेऊया आणि मग आपल्या पुढचा मसाला फ्राय करायला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, आपण हा तांदूळ वेळून घेतलेला आहे आणि हा असा हलवून उकळा करून ठेवूया आणि हा उघडाच ठेवूया की जेणेकरून तो एकमेकाला चिकटणार नाही. तसं आपण त्यात तेल घातलेलं त्यामुळे तो एकमेकाला नाही चिकटणार. हा असा मोकळा भात आपण करून घेतलेला आहे. आता आपण मसाले फ्राय करायला घेऊया. त्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवूयात. आपण कढई ठेवली आहे, त्यात आपण थोडं जास्त तेल घालूयात, कारण आपल्याला थोडा कांदा तळून घ्यायचा आहे. मैत्रिणींना आपलं तेल तापलंय, आपण त्यात थोडासा कांदा तळून घेणार आहोत. कांदा आपण लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, आपला कांदा लालसर झालेला आहे, अजून थोडासा लाल करून मग आपण हा काढून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, आता गॅस बारीक करून आपण हा कांदा काढून
घेऊया। आपण सगळा कांदा काढून घेतलेला आहे। आता आपल्या कढईत जे उरलेलं तेल आहे त्यात आपण थोडंसं वनस्पती तूप घालूया। तुम्हाला जर वनस्पती तूप नको हवं असेल तर तुम्ही तुमच्या घरचं साजूक तूपही वापरू शकता। मला वनस्पती तूप घालायचं आहे। मी थोडंसं 1-2 ते 3 टेबलस्पून वनस्पती तूप यात घातलेलं आहे। आणि आता त्यात मी सुखे अख्खे मसाले घालणार आहे। गॅस आपला लोच ठेवा। मी 2 तेजपत्ता टाकले, 2 चक्रफूल टाकले आणि उरलेला जो मसाला आहे की वेलची, लवंग, दालचिनी ते मी सगळं टाकलंय। ते जर असं फ्राय करून आपण त्यात कांदा घालायचा आहे। आता हा कापलेला कांदा आपण सगळा घालून परतून घेऊया। हा कांदा आपण चांगला परतून घेऊया। हा कांदा सुद्धा आपल्याला लालसर परतायचा आहे, तो हलवत हलवत आपण चांगला लालसर परतून घेऊया। मैत्रिणींनो, कांदा घालून झाल्यावर आपण आपल्या गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि हा कांदा लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, आपला कांदा लाल होईपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर पॅन ठेवून त्याच्यात आपली अंडी जराशी हे करून घेऊया, तरचून घेऊया, जरासं तिखट मीठ लावून। मी दुसऱ्या गॅसवर पॅन ठेवते। मैत्रिणींनो, लो गॅसवर मी हे पॅन ठेवलं आहे, त्यात मी थोडंसं तेल घालणार आहे, 1 टीस्पून अगदी। आणि त्यात आपण 1/2 चमचा हळद घालूया, 1 चमचा तिखट घालूया, 1/2 चमचा मीठ घालूया आणि थोडासा बिर्याणी मसाला घालूया आणि हे सगळं चांगलं हे करून घ्या। हे मसाले आपण सगळे तेलात मिक्स करून घेतले। त्याच्यात आपण ही अंडी कापून अशी फ्राय करायला टाकूया। हे सगळं आपण मंद गॅसवरच करायचं आहे जेणेकरून आपल्या अंड्यांना हा मसाला लागेल। अशा पद्धतीने आपण ही सगळी अंडी त्यात लावून घेऊया। मैत्रिणींनो, हे आपण सगळी अंडी घातली आहेत। आता आपण हे हळूहळू 1-1 पलटी करून घेऊया की दोन्ही साईडनं आपली अंडी व्यवस्थित मसाला लावून होईल त्याला। अशा पद्धतीनं सगळी अंडी आपण पलटी करून घेऊया। या अंड्यांना आपण व्यवस्थित मसाला लावून घेतलेला। आता आपण गॅस घालूया। मैत्रिणींनो, आपला कांदा लाल झालेला आहे। आता आपण त्यात हा चिरून घेतलेला एक टॅमॅटो आहे तो घालूया आणि आपला टॅमॅटो नरम होईपर्यंत पुन्हा ते चांगलं परतून घेऊया। मैत्रिणींनो, आपला टॅमॅटो जरा नरम झाला आहे। आता आपण त्यात कोथिंबीर, मिरची आणि पुदिन्याचं हे जे वाटून घेतले ते टाकूया आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून जरा परतून घेऊया। मैत्रिणींनो, लसूण आणि कोथिंबीर आणि ह्याचं वाटण्याबरोबरच आपण हे लसूण आले लसणाची पेस्टही घालणार आहे आणि तिचा जरा कच्चापणा जाईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। मैत्रिणींनो, आलं लसणाचा कच्चापणा गेलेला आहे। आता आपण ह्यात मसाले घालून घेऊया। 1 चमचा हळद घालूयात, 3 चमचे तिखट घालूया, 3 ते 4 चमचे घालूयात, मला जरा तिखट हवंय, तुम्ही तुमच्या अंदाजाने तिखट घाला। 3 चमचे मी मीठ घालणार आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ घाला। आणि हा जो 3 टेबलस्पून मी चिकन बिर्याणी मसाला घेतलाय तो मी घालणार आहे आणि हे मसाले चांगले आपण परतून घेऊया। मैत्रिणींनो, आपले मसाले चांगले परतून झालेले आहेत। साईडनं ते तेल सोडत आहेत।
आता आपण त्यात एक वाटी जे दही घेतलंय ते घालणार आहोत. दह्यानं या मसाल्याला मिश्रणाला खूप छान चव येते आणि एक रिचपणा येतो बिर्याणीला, म्हणून मी हे दही घातले. मैत्रिणींनो, ही ग्रेव्ही आपली चांगली परतून झालेली आहे. आपण पाहू शकता ती साईडनं तेल पण सोडायला लागली आहे. आता आपण गॅस बंद करून लेअर द्यायला सुरुवात करूया. आपण गॅस घालवला आहे ना, आता आपण लेअर लावायला सुरुवात करणार आहे. त्यासाठी आपण या टोपाला थोडंसं वनस्पती तुपाचं ग्रीसिंग करून घेणार आहे. सगळीकडं आपण हे तूप लावून घेणार आहे, वनस्पती तूप थोडं. मी ज्या पातेल्यात तांदूळ शिजून घेतलाय त्याच पातेल्यात लेअर लावते. हे आपण तूप लावून घेतलंय. आता त्यात सुरुवातीला आपण एक भाताचा लेअर देऊया. भाताचा लेअर लावून झाला की आपण त्याच्यावर ही जी अंडी मसाल्यात फ्राय केली आहेत ती लावून घेऊयात. त्याच्यावरती आपण हा जो फ्राय केलेला मसाला आहे तो घालून घेऊया. आपण हा कांद्याचा मसाला सगळीकडे घातलेला आहे, त्याच्यावर आपण हा तळलेला जो कांदा आहे ते थोडासा टाकून घेऊयात. पुन्हा त्याच्यावर आपण भाताचा लेअर लावायचा आहे. आपण खालचा लावलेला जो लेअर आहे तो पूर्णपणे झाकून टाकायचा आहे. अशा पद्धतीनं हा दुसरा लेअर आपण लावतोय. दुसरा भाताचा लेअर लावून झालाय, त्याच्यावर आपण पुन्हा ही अंडी अशी लावून घेऊयात. त्याच्यावरती हा पुन्हा परतलेला मसाला व्यवस्थित लावून घेऊयात. मसाला पूर्ण लावून झाल्यावर आपण त्याच्यावर तळलेला थोडा कांदा टाकूया आणि उरलेला सगळा भात आपण या लेअरवर घालूया. हा सर्व भात आपण ह्याच्यावर घातलेला आहे, आपण हा एकसारखा करूया आणि त्याच्यावर उरलेला जो कांदा आहे तळलेला तो घालूया आणि थोडेसे फूड कलर घालूया की आपली बिर्याणी जरा छान दिसेल. सगळा कांदा आपण त्याच्यावर घालून घेतलाय. मी थोडेसे फूड कलर मिक्स करून घेतलेत पाण्यात, त्याचा आपण हा लेअर लावूयात, हे टाकूयात, कलर लावूयात थोडेसे. मी रेड आणि येलो कलर मिक्स करून घेतलाय पाण्यात आणि असे मी ते त्याच्यावर घालणार आहे. आणि आता आपण हे सगळं गॅसवर एक तवा ठेवून त्याच्यावरती एक 15 ते 20 मिनटं वाफ काढूया. मैत्रिणींनो, तवा ठेवणं गरजेचं आहे, नाही तर बिर्याणी खाली लागू शकते. त्यामुळं मी गॅसवर हा माझा तवा ठेवलाय आणि त्याच्यावर हे पातेलं ठेवून मी एक 10 मिनटं लो टू मिडियम गॅसवर ठेवून वाफ काढून घेणार आहे. मैत्रिणींनो, गॅसवर आता ठेवताना आपण हा जो वनस्पती तूप घेतलाय ते थोडंसं आपण वरण घालणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही साजूक तूपही घालू शकता. आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं आपण ह्याची लो टू मिडियम ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, हे माझं झाकण व्यवस्थित ह्याच्यावर बसते, ह्यामुळं मी इथं कणिक वगैरे लावलेली नाही आहे. जर तुमच्याकडं लूज झाकण असेल तर तुम्ही इथं कणिक अशी हे करून
या काठावर ठेवून त्याच्यावर झाकण ठेवा, म्हणजे आतली वाफ बाहेर येणार नाही आणि चांगली दम आपल्या बिर्याणीला बसेल. मैत्रिणींनो, 8 ते 10 मिनिटं झालीत आपण वाफ काढायला ठेवले आहे झाकण मारून. आता आपण झाकण उघडून पाहूया ह्याला छान वाफ आली आहे का ते. वाफ आलेली आहे, ही बिर्याणी आता सर्व करायला तयार आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून सर्व करूयात. मैत्रिणींनो, ही तयार आहे आपली अंडा बिर्याणी. जर माझी ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉन वाजवायलाही विसरू नका. धन्यवाद.